नमस्ते मित्रांनो, मी आकाश कदम आणि सर्वप्रथम आपण सर्वांनी आज माझ्या वाढदिवसा दिवशी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा निफ्टी 50 पोस्ट अनालिसिस उद्याच्या काय लेवल्स राहतील ते आय थिंक एक्सपायरी जॅकपॉट ट्रेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी आहे। तर मग पाहूया, सगळ्यात पहिला निफ्टी 50 वन डे टाइम फ्रेम आपण अनालिसिस करू। वन डे टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसते, निफ्टी नियर टर्म 200 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज रिजेक्शन करते। आता ज्या एरिया जाऊन थांबले ना तो एरिया हा एरिया टू हंड्रेड एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज चा व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी मी दिलेला आहे। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे की जसं 200 मूव्हिंग एव्हरेज एक सपोर्टचं काम करतं तसंच काय करतं एक रेजिस्टन्सचं काम करत। तर आज दिवसभराची कॅन्डल कॅन्डल काय पाहायला मिळाली, निफ्टी प्रिव्हियस डे पेक्षा थोडीशी हाय ओपन झाली। ओपन झाल्यानंतर दिवसभर मध्ये आपल्याला एक अपसाइड पाहायला मिळाल्यानंतर दुपारनंतर पुन्हा एकदा सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं। शिफ्ट टू 5 मिनिट टाइम फ्रेम मध्ये काय पिक्चर दिसते आपल्याला बघू। मूव्हिंग एव्हरेजचा अर्थ संपलेला आहे इथं, पुढे शिफ्ट टू ओनली चार्ट 5 मिनिटाचा टाइम फ्रेम बरोबर। तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये पहा बघितलं तर आपल्याला काय दिसत, एक जून ओपन झाल्यानंतर पुन्हा एक रेंज मध्ये थांबली निफ्टी। गेले 2 दिवस एक रेंज आहे, डाऊन साइडला 16,599, अपसाइडला 16,700। ऑलवेज बिहेव्हिअरच आहे निफ्टीचं, हे निफ्टी जिथं जाईल तिथं रेंज क्रिएट करणार, रेंज क्रिएट केल्यानंतर थांबणार, वेट करणार, इबन निबी बाहेर काढणार आणि ट्रेंड कंटिन्युएशन करणार। तर हा गॅप होता, बऱ्यापैकी गॅप मला वाटतं फिलअप थोडासा राहिलेला आहे, तिथे इन फ्युचर फिलअप होऊन जाईल। तर अपसाईड नेली, अपसाईड नेल्यानंतर साईडवेज, साईडवेज नंतर एक सेलिंग प्रेशर, परत वरच्या साईडला, परत खाली, परत वरती, असं करत एक ट्रेंड कंटिन्युएशन केली आणि डाऊन ट्रेंड कंटिन्यू केली बरोबर। तर अशा मार्केटमध्ये काम करत असताना आज टोटल या एरियामध्ये काम केला असाल तर प्रीमियम डिके तुम्हाला एक्सपिरियन्स पाहायला मिळाला। एक पोझिशन घेतल्यानंतर प्रीमियम डिके कशा प्रकारे केला जातो हे तुम्हाला पाहायला मिळालं। तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आता 16,500 खाली सस्टेन राहिल्यानंतर इथं काय मिळालं आपल्याला, एक सेल ऑफ मिळाला, तो किती मिळाला 50 पॉइंटचा, पण या एरियामधून प्रॉफिट आलं, सॉरी काय आलं, बाईंग आलं। याचाच अर्थ हा झोन काय आहे, एक बाईंग झोन आहे। इन फ्युचर 16,400 ते 450 आसपासची जी एक रेंज आहे ती काय आहे, एक बाईंग झोन आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉफिट बुकिंग होणं गरजेचं होतं। येस, जे जे गॅप अप मध्ये थांबले होते की नाही इथं पोझिशन घेऊन त्यांनी आपल्या पोझिशन आज क्लिअर ऑफ केलं, त्यामुळे उद्या आपल्याला काय पाहायला मिळेल, एक अपसाइड नाही तर डसेल तर डाऊन साइड, दोन्हीपैकी एक रॅली पाहायला मिळेल नक्कीच। एचएक्सटिव्हिटी बघितला तर साधारण एक 50-60 पॉईंटच्या आसपास प्लस आहे, याचा अर्थ रेंज सिंपल। उद्याची रेंज काय असणार आहे जरा एनएसी चेन ऑप्शन चेनला एकदा पाहूया काय दिसते ऑप्शन चेन।
एकदम सिंपल जेवढं राहाल तेवढं थिंक कराल. ऑप्शनचे सगळ्यात पहिला ओपन इंटरेस्ट बिल्ड 12 28 18 72, याचा अर्थ काय? अपसाइड वरून सेलिंग प्रेशर आहे, फॉल साइड ओपन इंटरेस्ट जास्त आहे पुट साइड पेक्षा. याचा अर्थ काय? अपसाइड वरून सेलिंग प्रेशर आहे मार्केटला, पण डाऊन साइड वरून बाइंग अपॉर्च्युनिटी बाइंग दिसतं. कुठे दिसतं? एरिया आहे 16400 आसपासचा एरिया, 71438 रुपयाच्या आसपासचे ओपन इंटरेस्ट बिल्डअप आहे. त्याचबरोबर 16500 मात्र पुट जाताना सेल करून गेलेत, म्हणजेच याला त्याला काय वाटतं मार्केट अपसाइडला ओपन होईल. याचा अर्थ 95210 आसपासचा ओपन इंटरेस्ट बिल्डअप झालेला आहे. उद्या काय रेंज राहील आपली? 16550 आणि 16600. 16600 वरती बाईंग अपॉर्च्युनिटी आहे. फर्स्ट टार्गेट आहे 16700, सिंपल 1,34,920 ओपन इंटरेस्ट, 1,34,237 आणि त्याच्यानंतर 16800, 1,56,220. क्लिअर दिसतं? डायरेक्शन आहे, क्लिअर कट डायरेक्शन आहे. 16400 खाली सेलिंग प्रेशर पकडता टार्गेट घ्यायला 16300 16200 आसपास, आणि 16600 वरती काय पकडणार आहे? बाईंग अपॉर्च्युनिटी पकडणार आहे 16700 रुपयाच्या टार्गेटसाठी. रेंज क्लिअर झाली? आवरली चार्ट काय पॅटर्न दिसतोय का? काही दिसत नाही, साईडवेज मुवमेंटम आहे. काय नाही साईडवेज, 50 मिनिट शिफ्ट काय समजते का बघू. चार्टला समजते तर का नक्की बाबा काय बाय अपॉर्च्युनिटी होऊ शकते का? उद्या 16600 वरती ओपन झाल्यानंतर काय होईल समजा एक रेंजमध्ये. आता उद्या कसं शेवटी कसं आहे, एक शेवटी निफ्टी कशी राहिली आहे, परत एक कशामध्ये आहे, एक रेंजमध्ये आहे. म्हणजे 16700 वर तर आपल्याला काय मिळणार आहे? एक शार्प बाईंग मिळणार आहे, ब्रेकआउट मिळणार आहे. नसेल तर हीच रेंज राहणार, 16700 ते 16500 या रेंजमध्येच आपल्याला प्ले करावं लागेल. याचाच अर्थ जॅकपॉट ट्रेड मिळेल ना मिळेल फॅक्ट वेगळी आहे, पण सध्या मार्केट काय आहे, जोपर्यंत 16400 होल्ड आहे तोपर्यंत बाय ऑन डिप्स आणि सेल ऑन राईज. सिंपल स्ट्रॅटेजीवर काम करा, बाय ऑन डिप्स मध्ये आणि सेल ऑन राईज मध्ये. अपसाइड वरून सेलिंग प्रेशर यायला लागले एवढं मात्र गोष्ट लक्षात येत आहे की अपसाइड वरून सेलिंग प्रेशर का, कारण की 200 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज काय वरून एक रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर शिफ्ट आपण निफ्टी बँक. बँक निफ्टी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आज सकाळी काय दिसले, एक डब्ल्यू टाइप ऑफ फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळाला. डब्ल्यू टाइप कुठे मिळाला? एक छोटासा इथे मिळाला आज मॉर्निंगला ना, 2 मिनिट 9 वाजून. येस, हाय मारला, हाय मारलं तर खाली आली, खाली आल्यानंतर काय झाले, ही रेंज मी दिली होती 35650 वर. बरोबर, डब्ल्यू टाइप ऑफ फॉर्मेशन इथून काढला की लक्षात आलं. टार्गेट हा एरिया होता, एक रेजिस्टन्स दिला तुम्हाला अपसाईडला मी दिला की नाही. मग निफ्टी पेक्षा मला उद्यासाठी बँक निफ्टी स्ट्रॉंग वाटत आहे. मित्रांनो, निफ्टी साईडवेज आहे, निफ्टी 16700 वर गेल्यानंतर तर आणि तरच तुम्हाला काय दिसणार आहे. ही ट्रेड लाईन दिली थोडीशी खालच्या साईडला होती, पण रिजेक्शन शार्प होत. आज ती ट्रेड लाईन जाताना त्यांना ब्रेक केलेली आहे. आता उद्या काय राहणार आहे, ट्रेडलाइन ब्रेक केल्यानंतर निअरेस्ट रेजिस्टन्स जर ब्रेक झाला तर काय येणार आहे, बाईंग अपॉर्च्युनिटी आहे. याचाच अर्थ 35848 आसपासची लेवल आहे, हा एरिया आहे. इथपर्यंत 35800 ची रेंज आहे, ही रेंज ब्रेक झाली अपसाइडला तर न्यू टार्गेट ओपन होते 35900 36000 कन्सिडर करू आपण, किंवा ही लेवल 36100 च्या आसपासची लेवल.
क्लिअर, शार्प बाइंग पाहायला मिळेल आपल्याला बँक निफ्टीमध्ये. मित्रांनो मागच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की आता बघताना असं दिसतंय की निफ्टी बेरिश, बँक निफ्टी बुलिश, बँक निफ्टी बेरिश, निफ्टी बुलिश असे एक कॉम्बिनेशन सुरू आहे मार्केटमध्ये. आता ट्रेड लाईन करण्यापेक्षा ट्रेड लाईनचा एक तर रेजिस्टन्स आहेच आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही हॉरिझॉन्टल तुमचा रेजिस्टन्स ड्रॉ केला तरी पण तुमच्या लक्षात येईल की रेजिस्टन्स काय आहे. रेजिस्टन्स क्लिअर, निफ्टी बँक निफ्टी, थोडस रिलायन्स बघू. रिलायन्सची काय परिस्थिती आहे, हावली चार्टला गेल्यानंतर हावली चार्ट रिलायन्स लाईन्स हावली चार्ट एक ट्रेड लाईन घेऊन चाललाय मित्रांनो अपसाइडला. एक ऐका, त्या ट्रेड लाईनच्या आसपास आहे, चला इतना ड्रॉ करू. अपसाइडचा रेजिस्टन्स काय आहे, 2682 रुपयेच्या आसपास. हा एरिया पकडतो मी रेजिस्टन्स, कारण तो नियर टर्म इथं पण एक तुम्हाला रेजिस्टन्स एरिया दिसतो. काय पॅटर्न आहे, असेंडिंग ट्रायंगलर पॅटर्न आहे. अपसाईडला ब्रेकआउट मिळाला पाहिजे, तो पण बाईंग अपॉर्च्युनिटी येत नाही. ॲज हेच ट्रेड लाईन ब्रेक झाली तर काय पकडणार, सेलिंग अपॉर्च्युनिटी पकडणार रिलायन्ससाठी. आवरली चार्ट डेली टाइम फ्रेममध्ये गेला तर रिलायन्स काय दिसतोय, साइडवेज आहे. सेम निफ्टीचा चार्ट आहे ना, आज काय क्रिएट केलाय, रोजी क्रिएट केलाय नाही होगा. म्हणून म्हटलं तुम्हाला मागच्या वीकच्या पण व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगितलं की रिलायन्स साइडवेज जरी राहिला तरी पुरेसा आहे निफ्टीला अपसाइडला जाण्यासाठी, स्टेबल राहणं गरजेचं आहे. तर व्हिडिओ मध्ये काय शंका वाटल्यास नक्कीच मला मेसेज करा, कन्सिस्टंट प्रॅक्टिस करा. सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचे, सिंपल मेथड्सवर काम करा, पिनॅकल थिअरीचा यूज करा. अत्यंत जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे. ओके, थँक्यू.